अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। औद्योगिक प्रशिक्षण संस्था जामनेर यांच्या वतीने वाकी खुर्द येथे 17 जानेवारी पासून आयोजित 7 दिवसीय निवासी श्रम संस्कार शिबिराचे आज 7व्या दिवशी मोठ्या उत्साहात समारोप करण्यात आला। या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष वाकी गावचे सरपंच सुधाकर गंगाराम सुरवाडे, प्रमुख अतिथी एस एम पाटील, एल जी चौधरी, उपसरपंच आरती शिवाजी तेली, ग्रामसेवक राजू बोडखे, तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य तथा कर्मचारी व गावकरी उपस्थित होते। या 7 दिवसीय श्रम शिबिरामध्ये विद्यार्थ्यांनी परिसराची साफसफाई करणे, वृक्षसंवर्धन व सुशोभीकरण, घरगुती उपकरणे दुरुस्ती करणे तसेच नाविन्यपूर्ण कामे केली। ग्रुपमध्ये मला कसे बोलावे, कसे वागावे, कसे राहावे याबाबत मला सरांनी गुरुजनांनी खूप मार्गदर्शन केले। गावकऱ्यांना मी सांगू इच्छिते की एकीचे फळ महत्वाचे आहे। आम्ही 25 जणांनी 6 दिवसात जी जी कामे केली, तुम्ही आठवड्यातून एकदा ग्रुप करून ग्राम स्वच्छता सार्वजनिक कामे केली तरी तुमच्या गावात रोगराईचे प्रमाण कमी होईल, तुम्हाला आरोग्य चांगले मिळेल। तुम्ही पाणी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा, तुम्ही शांतपणे होणार नाही याची व्यवस्था करा, दास व इतर किटके होणार नाही याची दक्षता घ्यावी व धक्के होऊ देऊ नका। लहान मुलांना आरोग्यासाठी शैक्षणिक व शारीरिक याबाबत काळजी घ्या। श्रम करण्याचा प्रयत्न करा व इतरांना प्रवृत्त करा। योगा प्राणायामकडे कल असू द्या। दिल में हमने ठान लिया है जीवन का मकसद जान लिया है। दिल में हमने ठान लिया है जीवन का मकसद जान लिया है। मानवता का पहचान लिया है। समाज सेवा ही धर्म हमने मान लिया है। समाज सेवा ही धर्म सामने सारखे खूप आहे। छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेतून मुलांना स्वातंत्र्य मिळाले। एक रहो नेक बनो, मुलगी शिकली प्रगती झाली। अपने लिए तो सब करते रहे, कभी दूसरे के लिए करके देखो तब दिल को खुशी मिलेगी। धन्यवाद सुरवडे। यानंतर आपल्या गाव परिसरातून ऑस्ट्रेलियात आपला प्रस्थान केले विजय सुरवाडे यांना विनंती करतो की त्यांनी आपला मनोगत व्यक्त करावा। ते आपल्या आयटीचे टेक्निकलचे विद्यार्थी आहेत आणि टेक्निकल आय टी आहे आपण भाऊमध्ये जसे दंडाळे सर आपल्याकडे येतात ना, ते टेक्निकलचे मास्टर आहे बा आणि आपल्याकडे आले ते 6 महिन्यापासून पण हे अडमिशन झाले। तर सर आपली आय टी आणि टेक्निकल आपण लहान मोठे भाऊ आहे, टेक्निकलमध्ये त्यांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे। तुमचं अभिनंदन आणि एवढं तुम्ही माझे बोलले सांगतो होते। थँक्यू सो मच, धन्यवाद सुरडे। माझा एक अनुभव तुम्हाला शेअर करतो। मी नवीन डिपार्टमेंटला लागलो त्यावेळेस असे जुने लोक होते, त्यांनी मला स्टाफ क्लबचा सचिव केला। त्यावेळेस आमचे देशमुख साहेब होते, सिलेबस कमिटी होती, गोपाळ सिलेबस कमिटी आले नगरला आणि तुमच्यासारखे आता सरपंचसारखे किंवा असे त्यावेळेस मी विचारतो तुम्ही नवीन समजा करून एकदम त्यांनी मला स्टेजवर बोलायला सांगितलं। तर ते दोन तीन लोक आहे म्हणजे जुने लोक आहे थोडे सर आत्मदार सांग ते म्हणजे एसके 8 1 वगैरे फेकून दिला आता दोन ते दाबून धरा तरी आता येतो काय घर नाही हा काय बोलणार नाही हे तेवढं टेबल वगैरे फेकून देत। तर त्यातले मला दोन तीन सिनियर लोक म्हणले तुम्हाला जर बोलायचं आहे पुढे ऍक्टर आरती बोलून नजरे नजरे सुरुवातीला बोलते। गावचे सरपंच, माजी सरपंच आणि आमचे म्हणजे सर्व आय टी आयचे सहकारी मित्र, विद्यार्थी आणि विद्यार्थी मित्रांनो, या 7 दिवसाच्या एनएसएसच्या कार्यक्रमामध्ये आपलं जे काही योगदान या ठिकाणी तुम्ही दिलं आणि जे काही कौतुक ग्रामस्थांनी सरपंचांनी सगळ्यांनी केलं
खूप भरून आलं की आम्ही तर फक्त एक गावाची आमच्या विद्यार्थ्यांनी प्रेरणा दिलेली आहे, तर गावाने तुमचं हे जे कार्य आहे हे सतत पुढे न्यायचं आहे. आणि आमच्या कार्यक्रम अधिकाऱ्यांनी सांगितलं की बा आता हा जो कॅम्प आहे तर हा कॅम्प आम्ही सतत 3 वर्षाकरता पुढे नेणार आहोत. तर यासाठी तुमची संमती तुम्ही दिलेलीच आहे असं आम्ही समजतो. त्याचप्रमाणे या परिसरामध्ये ज्यावेळेस आम्ही आलो तर बघितलं, त्याच्यानंतर मी आज बघतोय तर आमच्या विद्यार्थ्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे आणि खूप आनंद होतोय त्या गोष्टीचा. त्यानंतर आमच्या तुम्ही सरपंच आणि यांच्याकडून तुम्ही जे आमच्या विद्यार्थ्यांना बोलण्याचा आणि सर्व गोष्टीची काळजी घेतली तर त्याही मी तुमचे खूप आभार मानतो, संस्थेच्या वतीनं आभार मानतो आणि माझे दोन शब्द समजतो. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित श्री मान्यवर व इथे जमलेले सर्व शिक्षक वृंद, ग्रामपंचायतीचे सदस्य व सेवक स्वयंसेवक सर्वांना मी धन्यवाद देतो की त्यांनी मला इथे बोलण्याची परवानगी दिली. आपण राष्ट्रीय सेवा योजना NSS, आम्ही इथं NSS 7 दिवसाचा कॅम्पचा गेलेलो होतो. 7 दिवसात आम्ही बघितलं ह्या गावात खूप घाण होती, आम्ही ती स्वच्छ करण्याचा भरपूर प्रयत्न केला आणि केली. जेवढी आमच्याकडून प्रयत्न झाला तेवढे आम्ही केला. हे गाव आमचंच आहे हे समजून आम्ही प्रयत्न केला. NSS ही जी संकल्पना ही 1969 मध्ये गांधीजींच्या जन्मशताब्दीच्या वेळी भारताच्या युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालयाच्या अधीन राबवण्यात आली होती. विद्यार्थी व तरुण पिढीसाठी यांचा व्यक्तिमत्व विकास व्हावा व भारतातील घाण गंदगी जी आहे हंगामी मुक्त व्हावी आणि गावातील कचरा हा स्वच्छ व्हावा यासाठी गांधीजींनी ही संकल्पना मांडलेली होती. गांधीजींनी खेड्यागावापासून सुरुवात केली की खेडेगाव जर सुधारलं तर जिल्हा सुधरेल, तालुका सुधरेल, तालुका सुधरला की जिल्हा सुधरेल, आपला जिल्हा सुधरला की राज्य सुधरेल, राज्य सुधरलं की आपला देश सुधरेल, या संकल्पनेने गांधीजींनी मांडलेली होती. त्यासाठी दरवर्षी भारतातून 40,000 विद्यार्थी व तरुण व्यक्ती हे स्वयंसेवक म्हणून निवडले जातात. दरवर्षी जे स्वयंसेवक म्हणून निवडले जातात त्यात सर्वप्रथम 37 विद्यापीठांमध्ये ही संकल्पना सुरू झाली. त्यातीलच IIT मध्ये दरवर्षी आम्ही 25 विद्यार्थी निवडले जातो. 25 विद्यार्थी हे दरवर्षी कॅम्पला जातात. कॅम्पला जाऊन ते जे खेडेगाव आहे खेडेगावातून सुरुवात करतात की ही जे कचरा काळी कचरा जे असेल प्लास्टिक हे दूर गंदगी दूर करण्याचा प्रयत्न करतात. आम्ही 7 दिवस येऊन सण सर ह्या गावात म्हणजे आमचं समजून आम्ही हे गाव स्वच्छ केलं की हे गाव जर स्वच्छ झालं वाकी खुर्दा जर स्वच्छ झालं तर वाकी बुद्रुक स्वच्छ होईल, कारण की येणारे जाणारे लोक बघतील की हे गाव इतकं स्वच्छ झालं. आम्ही गाव स्वच्छ करताना हेही बघितलं की लोकांची मानसिकता नाहीये, लोकांची मानसिकता ही जे कचरा करण्याची आहे कचरा उचलण्याची नाहीये. तर आम्ही हाही प्रयत्न केला की लोकांची मानसिकता कशी बदलेल, तर आम्ही 7 दिवसात हा प्रयत्न केलाय की ह्या लोकांची मानसिकता बदलेल. लोकांची मानसिकता बदलली म्हणजे जो तो प्रत्येक जण हे होईल स्वयंसेवक होईल. दरवर्षी 40,000 नाही तर जास्त 1,00,000 पर्यंत गेले पाहिजे अशी अपेक्षा आहे की भारतातील प्रत्येक व्यक्ती हा स्वयंसेवक झाला पाहिजे. भारतातील प्रत्येक व्यक्ती हा स्वयंसेवक झाला तर यात भारत स्वच्छ होईल यासाठी NSS स्थापना केली गेली होती. मी एवढी अपेक्षा करतो की गाव प्रत्येकाने माझं समजून जर स्वच्छ करायचं, परक्याचं समजून जर स्वच्छ केलं तर ते नाही होणार. हे गाव माझं आहे, माझं म्हटलं म्हणजे आपण जीवन लावून काम करतो. यासाठी प्रत्येकाने जर थोडा थोडाही कचरा वेचला दर म्हणजे हप्त्यातून एकदा जरी स्वच्छता केली तर हे गाव एका महिन्यात स्वच्छ होऊन जाईल. गावातून येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तीला वाटलं पाहिजे की हे गाव किती स्वच्छ आहे, त्यासारखं आपलं गाव पण स्वच्छ झालं पाहिजे. अशी सगळ्यांनी संकल्पना मनात घ्या की हे गाव माझं हे स्वच्छ झालंच पाहिजे. जर हे गाव स्वच्छ झालं तर बाकीचे सगळे गाव स्वच्छ होतील व गावात येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तीला वाटेल की ह्या गावात तर प्रत्येक जण स्वयंसेवक आहे तर मी का होऊ शकत नाही, अशी संकल्पना त्यांनी त्यांच्या मनात आली पाहिजे. बस एवढी भाषण तर मी 1, 2, 3 म्हणतो तुम्ही टाळा वाजवा. 1, 2, 3 1, 2, 3 मला वाटतं तुम्ही सामना करून थोडं घातलं जोरात टाळा वाजवा. 1, 2, 3
भारत माता की जय। भारत माता की जय। मित्रों हे जे स्वच्छ भारत स्वच्छ अभियान आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र भाई मोदी यांनी ही संकल्पना लावलेली होती, यांनी ही स्वतः हातात झाडू घेऊन स्वच्छ परिसर आणि आपल्याला परिसर स्वच्छ करण्याचं आवाहन केलं होतं। तसंच आज हा जो आपला कॅम्प आहे तो श्रम संस्कार शिबिर निवासी शिबिर याच्यामध्ये तो एक छोटासा भाग आहे, तरी त्याच्यामध्ये आपल्या जे आपल्या देशाचे पंतप्रधान यांनी जी संकल्पना आपल्याला सुचवली तीच संकल्पना आपल्याला नेहमी पुढे ठेवायची आहे। तत्पूर्वी मी आपण सर्व विद्यार्थ्यांचे आदरणीय आपल्या संस्थेचे प्राचार्य राजकोट सर, जाधव सर, सार्वे सर, उमाव सर, धनराडे सर, आयराव सर, सूर्यवंशी सर, पाटील सर आणि न पळत माझ्याकडे कधी नाव सुटले असतील तर सर्व शिक्षक स्टाफ यांचं मी मनापासून धन्यवाद देतो आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांचे विद्यार्थिनींचे धन्यवाद करतो। कारण हा कार्यक्रम आपण एक यशस्वीरित्या पार पाडला आणि त्याला माझ्या ग्रामपंचायतीचे जे आमचे कर्मचारी यांनी आपल्याला सहकार्य केलं आणि आमची बॉडी होती आमचे सुधाकर सुरवाळे जे आमचे मामा आहेत सरपंच हे आमच्या मध्ये युवा असे आम्हाला वाटतात, ते आमच्या सर्व बॉडीमध्ये वयस्कर आहे पण सर्वात आम्हाला असं वाटतं की ते आमच्यामध्ये आमच्यापेक्षा युवा आहे आणि ते उठल्या सुटल्या सकाळी मला तर असं वाटतं मी तरी विचारलं पण त्यांनी विचारलं की मुलांनो तुझी चहा झाली का, नाश्ता झाला का, जेवण झाला का हे त्यांनी विचारलं, त्यामुळे त्याच्यासाठी एक काळ्या वाजवायला अशी मी सगळ्यांना विनंती करतो। सर्व बॉडीज निर्मित होऊन तो विषय नाही पण सगळ्यात जास्त त्यांनी जो सहभाग आपल्या तुमचा तुमच्या बरोबर केला त्याच्यामुळे त्यानंतर मी आपले विद्यार्थी विजय डोबले, प्रेरणा सुरवाळे आणि एक आमचा सहकारी याने चांगले योगदान म्हणजे चांगलं मार्गदर्शन केलं आणि याच्यामध्ये आपण जे सांगितलं की श्रमदान मित्र जे आज तुम्ही इथं केलं ते तुमच्या घराच्या बाजूला परिसरात किंवा आपल्या शाळेत किंवा बस स्थानकामध्ये आपण ज्या बसमध्ये बसतो त्या बसमध्ये स्वच्छता कोणाला करू नका द्या, त्यांना प्रवृत्त करा की ही स्वच्छता करू नका, हे आपण बोला त्यांना सांगा की आपण हे जे करतोय हे घाण करतोय ही घाण व्हायला नको कुठं आपल्यापासून व्यसनापासून। मित्र भरपूर मुलं आहेत की आपलेच आता मी सर्व मुलं बघतो त्यातून व्यसनाला जास्त मुलं गेलेले आहेत की पुढी खाणे तंबाखू खाणे किंवा स्मोकिंगचा जो आहे की तो टाळा मित्र, कारण हाच तुमचा जीवनाचा टर्निंग पॉइंट आहे की 15 ते 18 वर्ष मुलीचा आणि 18 ते 21 वर्ष मुलाचा। मित्र भेटतात कोणी म्हणत नाही की आपण व्यसन करायला पाहिजे की व्यसन सोडायला पाहिजे, व्यसन सोडायला मला सांगा असा एक मित्र भेटतो की तो व्यसन सोडा म्हणून कोणीच म्हणत नाही, तो म्हणतो घे कोण बघतोय घ्या कोण आपल्या तिकडे जाऊन पिऊ गाडीच्या मागे पिऊ हे करू ह्याच्या व्यसन व्यसन आहे ना हा व्यसन सोडा, कारण माणसाची संपत्ती ही माणसाचा शरीर आहे म्हणजे माणसाच्या शरीरामध्ये जर तुमच्याकडे पैसा होता कोरोनामध्ये भरपूर पैसा होता लोकांकडे पैसा जीव वाचला का, काही लोकांना कॅन्सर झाला पैसा कॅन्सर म्हणजे जाऊ शकत नाही आणि स्मोकिंगमुळे कॅन्सर होतो, त्यामुळे हा जो माझं म्हणजे एकच म्हणणं आहे की बा आपण जो व्यसन करतो ते व्यसन थोडा शक्यतो टाळा। भरपूर मुलं म्हणजे माझ्या मी बघितल्यामध्ये म्हणून मी सांगतो क्लिअर क्लिअर सांगतो मी की माझ्या दिसण्यामध्ये सर्व मुलं हे व्यसनाधीन झालेलं आहे आणि हा व्यसन कसा कमी करता येईल किंवा व्यसन म्हणजे मला तर म्हणणं आहे की श्रमदान कमी करते व्यसन कमी करा, तुम्ही व्यसनामध्ये एवढे व्याकुळ झाले की आज एवढं जे आता माझा सहकारी गेल्या 15 दिवस 8 दिवसावर आज 11 वा जन्म मित्राचा आज तो गेला सहकारी गेला माझा एका व्यसनामुळे व्यसन झाली गाडी चालत होता गाडी झाल्यामुळे गाडी बाजूला गेली तो रस्ता पडला त्याच्या अंगावरून गाडी गेली आज त्याला 3 वर्षाचा मुलगा आहे। बघ बघा व्यसन कसा असतो आपल्यामुळे कोणाचं जीव जातं हे त्याच्या मागचं धोरण आहे, तरी शक्यतो व्यसन टाळा हेच माझं म्हणणं आहे। दुसरी गोष्ट आपण सरांनी सांगितलं की बा वाकी गाव आम्ही
आपल्या सर्व सहकाऱ्यांची याच्यामुळे दत्तक घेतलं, पण माझं सर आता आपल्याला एकच म्हणायचंय की तुम्ही आम्हाला महिन्यातून एक दिवस कोणत्याही याचा एक दिवस द्या की त्या दिवशी आम्हाला तुम्ही सांगा महिन्यातून एक दिवस की त्यावेळेला आमची बॉडी आम्ही सहकारी आम्ही सगळे काही आपल्याला सहकार्य एक दिवस आम्हाला असं म्हणजे श्रमदान म्हणजे हेच नाही झाडं लावण्यासाठी पावसाळ्यामध्ये झाडं लावण्यासाठी किंवा जी संकल्पना आहे किंवा आपल्या याच्यानुसार जे पथनाट्य राहतील पथनाट्य जनजागृती कशी होईल व्यसनापासून माणूस कसा दूर होईल त्या समाजाची कशी उन्नती होईल आपण कसं पुढे जाऊ ह्या गोष्टीचं सर्वांनी हे गाव दुसरी आपण वाकी खुर्दा गाव दत्तक घेतलं त्याबद्दल मी माझ्या ग्रामपंचायतीतर्फे आपले धन्यवाद मानतो. आणि आपण जे सर्व म्हणजे आमचे मामाश्री ग्रुपवर फोटो टाकायचे त्यावेळेस मला असं वाटायचं की आपण नाही या फोटोमध्ये थोडंफार मला पण तरी असं वाटायचं की नाही झालं आपण नाही, पण माझ्या सर्व्हिसमुळे माझ्या ड्युटीमुळे मी तुमच्या श्रमदानाच्या याच्यात येऊ शकलो नाही, पण अगोदरच्या याच्यात आणि आत्ता आहे मी तुमच्यामध्ये आज सहभागी आहे. त्यामुळे आपल्या सर्वांचे ग्रामपंचायत वाकी खुर्द तर्फे हार्दिक स्वागत करतो आणि धन्यवाद मानतो की आम्ही तुम्ही आमच्या गावात आलात, तुम्ही गाव झालं गावातून पूर्ण स्वच्छता लोकांना सांगितलं की तुम्ही घाण कचरा करू नका, त्यानंतर आमच्या काल तुम्ही विहिरीकडे पाण्याची स्वच्छतेकडे त्या टाकीजवळ साफसफाई केली, त्यामुळे सर्व तुम्ही गावात लोकांना सांगितलं गावात रंगरंगोटी केली थोडं आपलं थोडं बरं वाटलं की आमचे ग्रामपंचायत ग्रामसेवक बोडके सर हे आज नाही आहे कुंभमेळ्यामुळे ते तिकडे आहे त्यांचं सहकार्य लाभलं, त्यामुळे आपल्या सर्वांना मी पुन्हा धन्यवाद देतो आणि इथं सांगतो जय हिंद मात्र. आणि मी टाळ्या कशासाठी वाजवल्या अगोदर ते सांगतो तुम्हाला की ज्या टाळ्या वाजवल्या मी ह्या तुमच्यासाठी वाजवल्या, कारण ह्या टाळ्या तुम्ही जे काम केलं त्याच्यासाठी त्या टाळ्या होतात म्हणून तुमचं सत्कार करणं हे माझ्या ग्रामपंचायतीतर्फे एक औचित्य होतं. आमचा सत्कार झाला आम्ही स्टेजवर बसलो आमचा सत्कार झाला, पण खऱ्या कार्याचे जे आहे जे खरं कार्य तुम्ही केलं त्या कार्याच्या तुमच्या टाळ्या होत्या आणि त्या टाळ्यामुळे तुमचं पुण्याचा धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. आज राष्ट्रीय सेवा आयोजन योजनेअंतर्गत औद्योगिक प्रशिक्षण संस्था जामनेर आपण जो श्रम संस्कार शिबिराचा तो नियोजन केलेलं होतं 17 जानेवारी 1 जानेवारी पर्यंत, तर याबद्दल मला माहिती ते राष्ट्रीय सेवा योजना आहे हे महात्मा गांधींची संकल्पना होती. महात्मा गांधींनी तरुणांसाठी खेड्याची सुधारणा होऊन आधी खेड्याची सुधारणा करा मग शहराची होईल आणि खेड्याची अस्पृश्यता आहे अशैक्षणिक क्षमता कमी आहे आणि आरोग्याविषयी काही ज्ञान कमी आहे आणि शैक्षणिक परत शेती संदर्भातले जलसंधारणासंदर्भातले जी कामे व्हावी यासाठी महात्मा गांधींची संकल्पना होती. महात्मा गांधींनी जी संकल्पनामुळे काय ही जे खेडेगावात किंवा तालुक्यात जी शाळा कॉलेज आहेत ते टेकूनही NSSS कॅम्प हा राबवला जातो. जशी मोठी संस्था असेल तर तिथे 200 ते 250 कर्म विद्यार्थी असतात, त्या 25-30 कर्मचारी असतात. तालुक्यात जसं जिल्ह्यात आले तर जिल्ह्यात 100 व्हॉलंटियर्स असतात आणि 15-16 त्याचे मार्गदर्शक असतात आणि तालुक्यात 25 विद्यार्थी असतात आणि 25 एक 5-6 कर्मचारी त्यांना सहकार्य केलं जातं. मग तालुका छोटा असल्याने मग छोटीच गावं घेतली जातात. छोटे गावाचे मग ते प्रमुख सरपंचांना भेटलं ग्रामसेवकांना भेटलं त्यांच्या सदस्यांना भेटलं आणि त्या भेटीतून विचारविनिमयातून आणि मग गाव स्वच्छता श्रम संस्कार सांस्कृतिक कार्यक्रम समाज प्रबोधनाचे कार्यक्रम असे घेत मग 5-8 दिवसाचा हा कॅम्प असतो. या कॅम्पमध्ये सकाळी नाश्ता स्वतःच विद्यार्थ्यांनी बनवायचा, स्वतः विद्यार्थ्यांनी तो एक वाटप करायचं, त्याचे चहा स्वतःच बनवायचा स्वतःच प्यायचा आणि जेवणसुद्धा स्वतःच बनवायचं स्वतःच खायचं हे सगळे असे त्यांना विचार केले दिले जातात. आणि या दुपार सत्रामध्ये की आम्ही व्याख्याते बोलवतो, व्याख्यात्यांकडून त्यांचे मनोगत व्यक्त करतो, त्यात आपत्ती व्यवस्था म्हणा शैक्षणिक शिक्षण म्हणा बँकेचे व्यवहार म्हणा किंवा सामाजिक शैक्षणिक बौद्धिक विकास कसा होईल यासाठी व्यक्ती बोलून त्यांचं मार्गदर्शन घेतलं जातं.
त्याचा हा आमच्याकडे एक 2005 पासून आय टी एल लागू आहे. तर तसा तो एक जवळजवळ महात्मा गांधींच्या जन्मशताब्दी दिनापासूनच ते सुरू झालं आहे. हे आम्ही आमच्याकडे कमी कमी 10-12 वर्षापासून आय टी एलला हे संलग्न झालं आहे. पूर्वी हे एन एस एस कॅम्प हे फक्त कॉलेज शाळेसाठीच मर्यादित होतं. 2023 या वर्षामध्ये आपला पहिलाच कॅम्प आहे का या गावात? हां, 2023 हा आमचा पहिला कॅम्प आहे आणि आम्ही वर्षभर जयंत्या पुण्यतिथ्या सार्वजनिक कामं वृक्षारोपण किंवा आजूबाजूला छोटे खेडे घेऊन आम्ही वर्षभर कामं करत असतो. नाही, आम्ही ठरवत असतो नंतर आमची कमिटी ठरवते. जो गाव आम्हाला रिस्पॉन्स देतो त्या गावानुसार आम्ही जाऊन तिथं काय करत असतो. हां, प्रत्येक शिबिराच्या वेळेस आमच्याकडे 20-22 विद्यार्थी आणि 10-12 विद्यार्थिनी असतात. नाही, खूपच छान मिळाला. आत्तापर्यंतचा अनुभव बघता, 25-30 वर्ष अनुभव बघता, ही वाकी खुर्द गावातले सरपंच, त्यांचे सदस्य, त्यांची कमिटी खूपच छान होती. खूपच सहकार्य केलं आहे आणि ह्या सहकार्यातून आम्ही त्यांना पुढे पण आश्वासन दिलं आहे की आम्ही पुढे योगदान देऊ म्हणून. या शिबिराच्या योजना आम्ही आपल्या घराची इलेक्ट्रिक फिटिंग, शेतीचे पंप किंवा मॅकॅनिकच्या आपल्या 2-व्हीलर 4-व्हीलर गाड्या असतात आणि वेल्डिंगचे कामं फिटिंगचे कामं आम्ही करू शकतो, टेक्निकल करू शकतो, जा वृक्षारोपण करू शकतो, समाज प्रबोधन करू शकतो या या माध्यमातून. औद्योगिक प्रशिक्षण संस्था जामदे यांच्यामार्फत आपल्या गावामध्ये संस्था निवासी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यामध्ये विद्यार्थ्यांकडून नेमके कोणकोणते श्रमदान देण्यात आलेलं आहे आपल्या गावासाठी? पहिला मुद्दा तर औद्योगिक प्रशिक्षण संस्था जामनेर पाकी खुर्द गावातून गावाच्या वतीनं त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो की त्यांनी जामनेर तालुक्यातील 136 गावातून वाकी खुर्द या गावाची निवड केली. आमच्या गावात त्यांनी श्रमदान मुतारी, शौचालय, अंगणवाडी, व्यायामशाळा, ग्रामपंचायत यांना स्वच्छ रंगकाम आणि झाडांना ओट्याची सुविधा, स्वच्छता आणि स्मशानभूमीमध्ये जाऊन त्यांनी स्वच्छता एक परिसर साफ केला. आणि आमच्या गावातील सर्वांना असं कळून आलं की स्वच्छता ही सर्वात श्रेष्ठ दान श्रम आहे. आणि विद्यार्थ्यांनी केलेल्या श्रमदानामधून आपल्या गावातील तरुण पिढी आणि गावकऱ्यांनी नेमके काय प्रबोधन घ्यावं? ज्या विद्यार्थी आपल्या गावात नेमणूक झालेले त्या विद्यार्थ्यांनी जे श्रमदान केले आमच्या गावामध्ये, तर गावातील अशा बरेचसे तरुण विद्यार्थिनी आणि त्यांना असं वाटलं की जे बाहेरून येतात ते जर आपल्या गावाची स्वच्छता करता तर आपण का नाही करू. त्यांनी हे एक संकल्पना मनात राबवली गावातील लोकांनी आणि ते चालना मिळेल आणि पुढच्या शिबिरापर्यंत किंवा पुढच्या वर्षी अशी स्वच्छता राबवण्याचा आम्ही सहकार्य करणार आहे. आणि सरांचे खूप खूप सहकार्य लाभले, त्यांचं माझ्या गावाच्या वतीनं पूर्ण बॉडीच्या वतीनं खूप खूप आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. दिवसामध्ये आम्ही एन एस एस म्हणजे बाकी या खुर्द या गावामध्ये ग्रामच्या आजूबाजूला म्हणजे ग्रामसेवक ग्रामपंचायतच्या आजूबाजूला स्वच्छता केली, व्यायामशाळा स्वच्छ केली, मंदिरे स्वच्छ केली, स्मशानभूमी स्वच्छ केली. त्यासाठी आमचे स्वयंसेवक व शिक्षकवृंद यांनी सर्वांनी आमच्यामध्ये सहभाग घेऊन सण त्यांनी आम्हाला सहकार्य केले. त्या ग्रामपंचायतचे सरपंच साहेब सुरवाडे सर यांनी आम्हाला खूप मदत केली, आम्हाला कशाची कमी नाही पडू दिली. त्यांचे आम्ही औद्योगिक प्रशिक्षण संस्था याद्वारे आभार मानतो. त्यांनी आम्हाला कशाची कमी पडू दिली त्याबद्दल. या
भारी वाटले, असं वाटलं की आम्ही हे गाव साफ करताना असं वाटलं हे गाव आमचंच आहे, त्यांचं नव्हे तर हे गाव आमचंच आहे. गावाची साफसफाई करताना आम्हाला खूप चांगले वाटले, खूप मजा आली, खूप मस्ती केली. सरांनी आम्हाला असं शिक्षकाप्रमाणे न वागता एकदम फ्रेंडली वाटले. गावकऱ्यांनी मदत केली, सरपंचांनाही मदत केली, त्यांचे खूप खूप आभार. आम्ही या विद्यार्थींनी 6 विद्यार्थी आहे व 14 विद्यार्थी आहे, त्या असे एकूण आम्ही 25 विद्यार्थी NSS कॅम्पमधून सहभागी झालो आहोत. या NSS कॅम्पमध्ये सहभागी होताना आम्हाला खूप चांगलं वाटत आहे, आम्हाला खूप चांगले भाग्य लाभले आहे. सर्वप्रथम मी सांगू इच्छिते की आम्ही या गावात जेव्हा आलो, पहिल्या दिवशी आम्ही या गावात आलो त्या दिवशी हे सर्व गाव अस्वच्छ दिसले. आम्ही सर्वांनी एकच निर्णय घेतला की हे सर्व गाव आपण स्वच्छ करावे आणि गावकऱ्यांनाही आपण स्वच्छतेबद्दल माहिती द्यावी आणि हे गाव पूर्ण स्वच्छ करावे. आम्ही पहिल्या दिवशी फक्त मंगल कार्यालयाच्या समोरील परिसर स्वच्छ केला आणि दुसऱ्या दिवसापासून आम्ही गावात गडरी ग्रामपंचायत समोरील झाडांना कलर दिला, गेरू लावला, विहिरीची स्वच्छता केली, स्मशानभूमीची स्वच्छता केली, मंदिरांची स्वच्छता केली व गावातील घनकचरा एकत्र करून त्याचं विलगीकरण करून सन आम्ही ते योग्य विल्हेवाट लावली व प्लॅस्टिकची बंदी घालवली. सर्व येथील सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि कर्मचारी, ग्रामपंचायतील सरपंच, कर्मचारी आणि आम्ही सर्व स्वयंसेवकांनी या ठिकाणी एकत्र मिळून काम केले. गावकऱ्यांना या ठिकाणी आम्हाला एकच संदेश द्यायचा होता की त्यांनी कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावावी पण स्वच्छता ठेवावी. हे गाव आपलेच आहे आणि आपलेच राहणारे. आपण सर्व गावकऱ्यांनी हे स्वच्छता ठेवावी आणि सर्वांनी मिळून एकत्र यावे आणि सर्वांनी स्वच्छ करावे. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.